आता त्यांनी काय काय केलंय, या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतायत, ही कुठली देशभक्ती? आज देशाचा गौरव सन्मान जे वाढवण्याचं मोदी साहेब करतायत, त्यांची बदनामी, देशाची बदनामी हे राहुल गांधी परदेशात जाऊन करतायत, ही कुठली देशभक्ती? ही कुठली राष्ट्रभक्ती? ज्या बाळासाहेबांवर टीका केली होती आज त्या सगळ्या नेत्यांनी, ज्या 2014 साली याच लोकांनी राहुल गांधीला विरोध केला होता, आज त्यांचं स्वागत करतायत. बाळासाहेबांनी म्हटलं होतं माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही, आणि आज बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम आता या लोकांनी केलं, आणि जनता त्यांना लोकसभेत आणि विधानसभेमध्ये उत्तर देईल. महाराष्ट्रात यामध्ये काही फरक पडेल का? महाराष्ट्रात काही फरक पडेल कशाबद्दल? एनडीएच्या बैठकीने काही फरक पडेल नाही याच्यामध्ये? हे जे कोणी एकत्र आले ते एक नेता पण ठरवू शकले नाहीत. म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील ठरवू शकले नाहीत, त्याच्यावरून त्यांची एकजूट आणि एकी काय ती दिसून येते. आणि दुसरीकडे जे काय आज या देशामध्ये जी अर्थव्यवस्था असेल, चांद्रयान 3 मोहीम असेल, या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी देशाचा विकास असेल, या सगळ्या गोष्टी या देशातली जनता पाहते,